मित्रमैत्रिणींनो नमस्कार उपयोजित लेखन या प्रकारामध्ये आपल्याला जे पत्रलेखन विचारलं जातं त्याबद्दल आपण आज थोडी चर्चा करणार आहोत आपल्याला अनौपचारिक आणि औपचारिक या दोन पद्धतीचे प्रश्न आयदर ऑर या स्वरूपामध्ये एकच माहिती देऊन प्रश्नपत्रिकेत विचारले जातात थोडक्यात आपल्याला एक काहीतरी ढाचा दिलेला असतो एकच एकाच प्रकारची काहीतरी माहिती दिलेली असते आणि त्याला आयदर तुम्ही औपचारिक पत्र म्हणून एक दिलेलं असतं ते लिहू शकता किंवा अनौपचारिक पत्र म्हणून एक दिलेलं असतं ते लिहू शकता तर आपण मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहेच की औपचारिक पत्र कसं ओळखायचं आणि अनौपचारिक पत्र कसं ओळखायचं पण त्यातूनही मी अगदी थोडक्यात तुम्हाला एखाद्या अगदी ओळीत सांगते की जेव्हा अनौपचारिक पत्र लिहायला त्यांनी आपण कसं ओळखायचं की हे अनौपचारिक आहे तर तिथे तुम्हाला तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला पत्र लिहायचं असतं आई वडील मित्र नातेवाईक ठीक आहे त्यानंतर बरेचदा ते पत्र एखादं अभिनंदनपर पत्र असू शकतं हं तर ह्या छोट्या फा थोड्याफार अशा ट्रिक्स आहेत की ज्यांनी आपल्याला पटकन लक्षात येईल की हे अनौपचारिक पत्र आहे आणि जे औपचारिक पत्र विचारलं जातं तर ते औपचारिक पत्र हे नेहमी एखादं एकतर विनंती पत्र असू शकतं किंवा ऑफिशियल लेटर असू शकतं तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याला एखाद्या संस्थेला ते पत्र लिहित असता काही मागणी करत असता तेव्हा ते औपचारिक ते ऑफिशियल या सदरामध्ये मोडणारं पत्र असतं आता लक्षात हे घ्यायचं आहे की दिलेले सगळे मुद्दे सारखेच असतात फक्त खाली तुम्हाला आयदर ऑर या पद्धतीने विचारलं जातं आणि त्याप्रमाणे आपल्या पत्राचा ढाचा आपण बदलायचा आहे आज आपल्या सोयीसाठी आपण इथं एक एकच एकाच प्रकारचं पत्र इथं विषय म्हणजे कुणाला लिहायचं हे घेऊया आज आपण अनौपचारिक या पत्राची चर्चा करणार आहोत आणि आपल्याला काय दिलेले मुद्दे आहेत ते आपण आता बघूया आपल्याला अशी कृती विचारण्यात आलेली आहे की आदर्श विद्यालय पुणे दिलेल्या वेळेत शाडूची गणपती मूर्ती बनविणे स्पर्धा आणि खाली दिलं आहे पारितोषिक वितरण समारंभ आता दुसऱ्या कोपऱ्यामध्ये दिलेलं आहे दिनांक दिला आहे दिनांक काय दिलं आहे वीस ऑगस्ट आणि दुस आणखी एका कोपऱ्यात दिला आहे वेळ दुपारी चार वाजता ठीक आहे खाली दिलं आहे प्रमुख पाहुणे माननीय श्री सुहास देशपांडे आणि अध्यक्ष माननीय श्री सुबोध भावे संपर्क दिला आहे आदर्श वन झिरो वन ॲट जीमेल डॉट कॉम आणि आता खालचं महत्त्वाचं एवढी माहिती दोन्ही पत्रांमध्ये सेम असणार आहे सारखीच असणार आहे आता खाली काय दिलं आहे त्यांनी सुनीता ऑब्लिक सतीश माने विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे लक्षात ठेवायचं आहे हे तुम्ही ऑफिशियल पट पत्र लिहा किंवा अनऑफिशियल तुम्ही हे औपचारिक लिहा किंवा अनौपचारिक विद्यार्थी प्रतिनिधी त्यांनी दिलं आहे ना मग आपल्या पत्रात ते आपण कोण आहोत हे आलंच पाहिजे आता आपण अनौपचारिकची फक्त चर्चा करूया तो विषय असा आहे पारितोषिक प्राप्त विद्यार्थी अमित ऑब्लिक अमिता देसाई यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा आता बघा इथं स्पष्ट उल्लेख केलेला आहे अभिनंदन करणारे पत्र मग आपल्या डोक्यात लगेच वाजलं पाहिजे अरे हां अभिनंदन म्हणजे कोण कुठलं पत्र अनऑफिशियल म्हणजेच कुठलं अनौपचारिक म्हणजेच कोणाशी कोणा, कोणा कसं लिहायचं आहे मित्रत्वाच्या नात्यांनी लिहायचं पत्र आहे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कोण आहोत विद्यार्थी प्रतिनिधी आलं लक्षात या सगळ्या गोष्टी हे पत्र जेव्हा नमुना तुमच्यासमोर येईल तेव्हा तो अगदी काळजीपूर्वक वाचायचा आहे एक ते दीड मिनिट लागतो नीट वाचायला शांततेने आणि मग नंतर आपण ठरवायचं की आपल्याला आता अनौपचारिक पत्र लिहायचं आहे तर हे सगळे मुद्दे त्यामध्ये कसे येतील आता कसं लिहायचं बघा अनौपचारिक पत्र आहे मग विषय येणार का प्रती येणार का काही पत्ता येणार का वरती ज्याला पाठवायचं त्याचं काहीही येणार नाही फक्त दिनांक येणार ठीक आहे एवढं लक्षात ठेवायचं अनौपचारिक पत्र अनऑफिशियल लेटरवर डाव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला दिनांक लिहायचा आहे आता आपण परत एकदा त्या ढाच्याकडे येऊया त्यांनी दिलेल्या काय दिलं आहे त्यांनी तिथं दिनांक वीस ऑगस्ट दिला आहे आता बघा आता आपण असा विचार करायचा की आपल्याला कुणाला पत्र लिहायचं आहे अशा मुलाला की ज्याला बक्षीस मिळालं आहे बक्षीस वि मिळालं आहे म्हणजे बक्षीस वितरण कार्यक्रम झालेला आहे आणि त्याचं नाव डिक्लेअर झालं आहे की याला पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालं आहे मग काय दिलं आहे त्यांनी त्या वितरण समारंभाची तारीख तीच तारीख आपल्या पत्रामध्ये येईल कारण बक्षीस समारंभ तर होऊन गेला आहे आणि मग आपण पत्र लिहितो आहे म्हणून डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये तारीख येईल वीस ऑगस्ट किंवा वीस आठ दोन हजार वीस आता खाली का काही येणार का प्रती वगैरे काहीही येणार नाही मग आपण सुरुवात कशी करायची सुरुवात अशी येईल आता बघा खाली दिले अमित किंवा अमिता देसाई मग यापैकी कुठलंही एक जेंडर तुम्ही सिलेक्ट करू शकता फक्त तेच कायम ठेवायचे पूर्णपत्र्यामध्ये ठीक आहे आता आपण इथं घेतले प्रिय अमित देसाई इथं मित्र वगैरे काही लिहिलं नाही आहे आपण विद्यार्थी प्रतिनिधी या नात्यांनी लिहितोय समोरचा मुलगा पण विद्यार्थीच आहे म्हणून तो, तो लगेच आपला मित्र होत नाही आपण फक्त आपल्याला माहिती याला मिळालं आहे बक्षीस हां म्हणून फक्त लिहायचं प्रिय अमित देसाई कॉमा करायचा आहे आणि खाली लिहायचं आहे सप्रेम नमस्ते कशी केली सुरुवात लक्षात आली की तो आपल्याच वयाचा आहे म्हणून आपण त्याला सप्रेम नमस्ते म्हटलेलं आहे आता एक ओळ सोडायची आणि खाली आपण पत्र लिहायला सुरुवात करणार आहोत आता पत्र कसं येईल बघा आदर्श विद्यालय पुणे या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मी हे पत्र लिहीत आहे पहिल्या ओळीमध्येच आपण त्यांचा एक मुद्दा कव्हर केला त्यांनी सांगितलं होतं विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने लिहायचं आहे ते आपण पहिल्याच ओळीमध्ये लिहून टाकलेलं आहे म्हणजे पुढं लक्षात ठेवायची काही भानगड आपल्या राहणार नाही आणि तो मुद्दा आला पाहिजे प्रत्येक मुद्द्याला मार्क असणार आहे त्यांनी दिलेला प्रत्येक मुद्दा आपल्या पेपत्रामध्ये आल आला, आला यायला हवा आहे आदर्श विद्यालय पुणे या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मी हे पत्र लिहित आहे आता विषय घेतला काय दिलं आहे दिलेल्या वेळेत पर्यावरणपूरक शाडू मूर्ती बनविणे हा त्यांनीच दिलेला विषय तो जसाच्या तसा उचलून इथं घेतला या स्पर्धेत भाग घेऊन तू आपली कला आपले कौशल्य दाखवून आपले कौशल्य दाखवून सुबक व सुंदर गणेश मूर्ती घडविलीस आलं लक्षात कसं केली सुरुवात आली लक्षात ह आता आपली खरी लिहिण्याची जी काय आहे काय कौशल्य आहे आपलं ते पुढं येणार आहे दिलेल्या वेळेत पर्यावरणपूरक शाडू मूर्ती बनविणे त्याला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा केला या स्पर्धेत भाग घेऊन तू आपली कला आपले कौशल्य दाखवून सुबक व सुंदर गणेश मूर्ती घडविलीस तुझे खूप अभिनंदन आला हा मुद्दा पण त्यांनी दिलेला हा मुद्दा कवर झाला अभिनंदन करणारे पत्र लिहा तिथं अभिनंदन केलं आपण ठीक आहे आता मुद्दा बदलला आपण परिच्छेद करायचा आहे आता आपली कसोटी कसं लिहितो आहे आपण आता बघा किती मोजक्या शब्दामध्ये पण अगदी मित्रत्वाच्या नात्याने लिहिलेलं आहे कमाल केली सामित तू त्याला पुढे अवतरण चिन्ह टाकायचं एकदम कडक अवतरण चिन्ह आपली जी भाषा आहे ती मित्रत्वाची आहे त्यामुळे असे शब्द इथं चालून जातील इतकी सुंदर मूर्ती तू बनवलीस की त्याकडे बघत राहावे असेच वाटत होते किती सुंदर कला देवाने तुला दिली आहे तुझ्या भावी आयुष्यात तू एक उत्तम कलाकार होशील यात शंकाच नाही तू साकारलेल्या गणपतीचे रूप एकदम लाजवाब अप्रतिम बघत राहावे असेच बघा भाषा कशी वापरली आहे आणि कशी गेयता म्हणजे एक अशी छान वाटतं ना स्मूथ लाईन वाटते वाचताना तसं ते तिथं आलेलं आहे म्हणूनच आता परत त्यांनी बक्षीस काय म्हणजे कसं तुझा पहिला क्रमांक आला आहे हे पुढच्या ओळीत दिलं आहे म्हणूनच सर्व परीक्षकांनी एकमुखाने तुला प्रथम क्रमांक दिला आहे म्हणजे हा मुद्दा पण आपला कव्हर झाला आहे बक्षीस मिळालं आहे हा बरोबर आहे आता एक 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 मुद्दा आपण कव्हर करत जायचं आहे आता परत परिच्छेद करायचा आता काहीतरी वेगळं बोललं पाहिजे त्याला उत्तेजन दिलं पाहिजे बरोबर आहे ना मग ते आपलं पुढच्या परिच्छेदातील मित्रा आपण ह्याला मित्र म्हणू शकतो मित्रत्वाच्या नात्यानी आपण लिहितो आहे जरी आपण अगदी प्रत्यक्ष अगदी गळाभेट करणारे मित्र नसलो तरी आपण मित्रत्वाच्या नात्याने लिहितो आहे म्हणून लिहायचं मित्रा तुझी कला तू तुझ जप त्यात अधिक कौशल्य प्राप्त कर आपल्या हातात असलेल्या कलेचे चीज कर बघा भाषा कशी वापरली आहे ते तू करशीलच यात शंका नाही या स्पर्धेतील तुझे यश ही त्याची एक छोटीशी झलक होती असेच मी म्हणेन आलं म्हणजे या परिच्छेदामध्ये आपण त्याला उत्तेजन दिलं आहे की तू आणखी छान काहीतरी कर अजून त्याचा का सराव कर तू तु तु तुझी कला चांगल्या पद्धतीने जोपास आणि त्याचं उत्तेजन आपण इथं जे आहे ते या परिच्छेदामध्ये आलेलं आहे आता परत परिच्छेद बदलायचं आहे आणि म्हणायचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन तुला असेच यश पुढे मिळो हीच शुभेच्छा झालं पत्र आपलं संपलेलं आहे आता आपल्याला काय लिहायचं राहिलं आहे तर आपल्याला त्यांनी दिलेलं जे आहे की सुनीता ऑब्लिक सतीश माने हे हे लिहायचं आहे मग आपण इथं खाली लिहिलं आता इथं लिहिलं का तुझाच मित्र तुझाच नाही लिहायचं कारण आपण कारण विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपण लिहितो आहे आपण त्याचं काही खास मित्र नाही आहे त्यामुळे आपण फक्त नाव टाकायचं सतीश माने मग खाली परत तेच विद्यार्थी प्रतिनिधी त्यांनी दिले तुम्ही विद्यार्थी प्रतिनिधी आहात त्यामुळं ते इथं आलं पाहिजे आता कुठला विद्यार्थी प्रतिनिधी येतो आदर्श विद्यालय ते टाकायचं पुणे ते टाकायचं आणि संपर्क तो अजिबात विसरायचा नाही संपर्क काय दिला है? आदर्श वन झिरो वन ॲट जीमेल डॉट कॉम आता एकदा परत एकदा आपल्या पत्राच्या त्यांनी दिलेल्या कृतीकडे यायचं आहे आणि एक ओव्हरलुक टाकायचा एक नजर टाकायची की यातलं काय काय घ्यायचं राहिलं आहे का सगळं घेतलं आहे आपण विद्यालय पुणे आलं विषय जो काय दिला होता शाळूची मूर्ती तो आला पारितोषिक वितरण समारंभ झालेला आहे ते आलं तारीख आली तिथं वेळ यायची काही गरज नाही आहे आपल्या ह्या पत्रामध्ये प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष यांची यांचीसुद्धा काही इथं टाकण्याची गरज नाही किंवा तुम्हाला फारच वाटलं तर तुम्ही अरे सुबोध भावेंच्या हस्ते तुझा सत्कार झाला वगैरे असं एखादं वाक्य तिथे टाकू शकता ते अनौपचारिकने औपचारिक पत्रासाठी ते त्यांनी दिले अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे हे लक्षात घ्या इथं त्याची काही फारशी गरज नाही म्हणजे हे वरचं सगळं आपण कव्हर केलं आहे आता खाली काय दिलं आहे संपर्क तो आपण लिहिलाय का बघायचं परत एकदा संपर्क लिहिलेला आहे नाव आलं का सुनीता किंवा मा सतीश माने आलेलं आहे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपण लिहितोय हे आलं का आलं आहे आणि पुन्हा खाली आपला पत्ता आला आहे का आला आहे मग सगळं कव्हर केलं ना आपण हे असं या पद्धतीनं वाचायची सवय लावा म्हणजे आपला कुठलाच मुद्दा राहणार नाही आणि आपण एक परिपूर्ण असं पत्र लिहू शकू खूप पालहाळ लावायचं नाही आहे पत्रामध्ये जरी ते अनौपचारिक पत्र असलं तरी दोन ते तीन परिच्छेदांमध्ये पत्र पूर्ण करायचे एक पानभर पत्र खूप झालं खूप मोठं झालं आणि अशा पद्धतीनं सगळे मुद्दे कव्हर करून आपण हे अनौपचारिक पत्र पत्राची कृती इथं करून दाखवलेली आहे तर हे सगळं लक्षात घ्या कुठलीही शंका वाटली तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपलं चॅनेल असंच बघत रहा आता जो पुढचं आपण पत्रलेखन देणार आहोत ते ह्याच पद्धतीचं फक्त ते औपचारिक असेल म्हणजे इथं मित्राला त्या विद्यार्थ्याला नंबर आला पहिला त्याचं म्हणून अभिनंदन केलं आता पुढचं जे असेल ते औपचारिक अध्यक्षांशी रिलेटेड काहीतरी असू शकतं बरोबर आहे ना मग ते कसं करायचं हे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत तो बाय